राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षेवर विशेष लक्ष दिलं जात असून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. परंतु या संदर्भात आजही नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे अनेक अपघातांचे प्रसंग निर्माण होत असून हे टाळण्यासाठी थेट यंत्रमानवाची मदत घेण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पुण्याच्या मेकर्स लॅबमध्ये रोडिओ हा रोड सेफ्टी रोबो तयार करण्यात आला आहे. नुकताच तो वाहतूक पोलिसांच्या दिनहातनगर येथील मुख्यालयात दाखल करण्यात आलाय. रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडून शाळा महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. तरी त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. सिने अभिनेते आणि विविध स्पर्धांमधून सुरक्षेचं महत्व सांगण्याबरोबरच आता यंत्रमानवाकडूनही रस्ते सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत. नव्याने दाखल करण्यात आलेल्या या रोबो महाविद्यालय आणि अन्य ठिकाणी जाऊन हे रोबो रस्ते सुरक्षेचे निरनिराळ्या पद्धतीनं माहिती मांडून ती समोरच्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. या रोबोमध्ये स्क्रीन बसवण्यात आली असून त्यावर विविध चिन्ह नियम आणि अन्य माहिती उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे हा रोबो उपस्थितांचं लक्ष वेधून आवश्यक ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पुण्यामध्ये असे प्रयोग सुरू झाले असून आता ठाण्यातही जनजागृतीसाठी यंत्रमानवाची मदत घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.